मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि त्यानंतर असा SMS आला असेल, युअर ॲप्लिकेशन नंबर आणि फॉर MMLBY हॅज बीन प्रोविजनली रिजेक्टेड. प्रोविजनली रिजेक्टेड याचा अर्थ असा आहे, हा जो अर्ज आहे तो तुमचा तात्पुरत्या स्वरूपात बाद करण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे. तर हा अर्ज तुम्ही परत एकदा रिसबमिट करू शकता, परत एकदा सादर करू शकता. हा अर्ज जो आहे तो नामंजूर का झाला, त्याचं कारण काय, हे सगळ्यात अगोदर तुम्हाला शोधावं लागेल. अशा प्रकारची ही वेबसाईट तुमच्या डेस्कवरती, तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती दिसेल. या ठिकाणी अर्जदार लॉग इन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. आता मोबाईल नंबर आणि पासवर्ड क्रिएट कसा करायचा, तर या ठिकाणी या अगोदर तुम्हाला क्रिएट अकाउंट या बटणावरती क्लिक करून या ठिकाणी संपूर्ण माहिती टाकावं लागेल. तुम्ही जर नवीन असेल तर या ठिकाणी आपण ऑलरेडी ही सर्व माहिती टाकलेली आहे आणि या ठिकाणी पासवर्ड क्रिएट केलेला आहे, तयार केलेला आहे. तर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा हा फॉर्म सादर करायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचा आहे, तालुका, तुमचं गावाचं नाव, जर नगर परिषद असेल तर ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी तुम्हाला साइन अप करायचं आहे. साइन अप केल्यानंतर तुम्हाला तुमचा या ठिकाणी पासवर्ड मिळेल. आता आम्हाला या ठिकाणी ऑलरेडी पासवर्ड मिळालेला आहे, त्यामुळं आम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करणार. तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण लॉग इन झालेलो आहे. लॉग इन झाल्यानंतर करायचं काय तुम्हाला, तर ॲप्लिकेशन्स मेड अर्लियर या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे बघा, या ठिकाणी हा अर्ज आला. अर्जदाराचे नाव, ॲप्लिकेशन नंबर, फोटो, इथं रिझन जे आलेलं आहे स्टेटस, या ठिकाणी आपल्याला काय यायला पाहिजेत, अप्रूव्ड यायला पाहिजेत, अप्रूव्ड यायला पाहिजेत. तर या ठिकाणी आलेलं आहे रिसबमिट, याचा अर्थ जो अर्ज आहे त्यामध्ये काहीतरी चूक झालेली आहे. तर हा अर्ज तुम्ही सादर कसा केला होता हे बघण्यासाठी तुम्ही हा जो आयकॉन आहे डोळ्याचा आयकॉन यावरती क्लिक करू शकता. जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तर तुमच्यासमोर तुम्ही जो अर्ज भरलेला आहे, सादर केलेला आहे, तर त्या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी बेसिक डिटेल्स, ॲप्लिकंट करंट ॲड्रेस अँड अदर इन्फॉर्मेशन आणि अपलोड डॉक्युमेंट्स या ठिकाणी आलेलं आहे. आणि या ठिकाणी रिमार्क्स आलेले बघा, ॲडमिन टाईप, डिस्ट्रिक्ट लेवलवरून हा अर्ज जो आहे तो रिजेक्ट झालेला आहे डिस्ट्रिक्ट लेवलवरून. त्यानंतर स्टेटस जे आहे ते रिसबमिट करायचं सांगितलेलं आहे. रिमार्क्स जे आहे ते डॉक्युमेंट इशू त्यांना आलेलं आहे आणि रिझन जे आहे तो डॉक्युमेंट मिसमॅच झालेला आहे. आणि क्रिएट जे झालेलं आहे तर ते त्या या संदर्भात जो डेट आहे ही डेट या ठिकाणी आलेली आहे. तर आपल्याला आता करायचं काय, हा जो अर्ज आहे तो दुरुस्त करायचा आहे. अर्ज दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी पेन्सिलसारखा आयकॉन दिसतं बघा, त्यावरती एडिट म्हणून तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज दिसेल. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, आधारचं जे फ्रंट आहे ते अपलोड करायचं आहे. हे बघा, आधार फ्रंट, आणि तुम्ही इथं व्ह्यू करू शकता फाईल अपलोड झाली असेल तर. दुसरे आहे आधार कार्डचं बॅक साईड, आधार कार्ड बॅक साईड ओपन, हे सक्सेस झाली, फाईल अपलोडेड सक्सेसफुली. आता काय करायचं, डोमिसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिविंग आपण करतो काय, या ठिकाणी सर्रास राशन कार्ड अपलोड करतो का, कारण या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. परंतु जे राशन कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे ते 15 वर्ष जुनं असायला पाहिजेत. मतदान कार्ड देखील तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता, पण कधी जर तुम्ही 15 वर्षाचे जुने असाल, 15 वर्षापूर्वीचं तुमचं मतदान कार्ड असेल तरच या ठिकाणी तुम्ही अपलोड करता. अदरवाईज तुमचा जो अर्ज आहे 15 वर्षापेक्षा कमी असेल तर तो अशाच, हेच एक कारण आहे या ठिकाणी तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. तर तुम्हाला करायचं काय, एक तर डोमिसाईल अपलोड करा 15 वर्षापूर्वीचं नसेल तर, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट अपलोड करा किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर आम्ही या ठिकाणी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करत आहे. हे बघा, या ठिकाणी ओपन केलं आणि या ठिकाणी फाईल अपलोडेड सक्सेसफुली. आता डू यू हॅव अन ऑरेंज और येलो राशन, आपण येस केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आता राशन कार्ड अपलोड करायचं, तर या ठिकाणी राशन कार्डची जी फ्रंटची बाजू आहे, फ्रंट, हे बघा कार्ड फ्रंट, तर फ्रंट या ठिकाणी करायचं आहे. तर राशन कार्ड कुठे आपलं, हे राशन कार्ड फ्रंट साईड, या ठिकाणी ओपन झालं. त्यानंतर आता राशन कार्डची बॅक साईड, हे घ्या राशन कार्ड बॅक साईड, ओके, इथं पण चेक करून घ्या प्रिव्ह्यू. हे बघा झालं. त्यानंतर आता काय राहिलं, ॲप्लिकंट्स फोटो राहिला, हा या ठिकाणी केलेला आहे आपण ॲप्लिकंट्स फोटो अपलोड.
आणि सर्वात शेवटी आहे बँक पासबुक. बँक पासबुक गरजेचं नाही. ज्या ठिकाणी स्टार केलेलं आहे, हे बघा स्टार, तर ते कागदपत्र आपल्याला अपलोड करणं गरजेचं आहे. या ठिकाणी हमीपत्रसुद्धा आपण अपलोड करावं लागणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे हमीपत्र जर नमुना नसेल तर या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. हे बघा या ठिकाणी डाउनलोड झाला आहे, ओपन बी करू शकता. हा हमीपत्राचा नमुना आहे, याला प्रिंट करून घ्या आणि खाली या ठिकाणी स्वाक्षरी करा. तर आपण ऑलरेडी हमीपत्र जे आहे ते स्कॅन करून ठेवलेलं आहे. हे बघा हमीपत्र या ठिकाणी ओपन, हमीपत्र देखील अपलोड झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला करायचं बँक पासबुक. बँक पासबुक गरजेचं नाही, तरी पण आपल्याकडं आहे तर आपण काय करणार आहे, हे अपलोड करून देणार आहे. हे अपलोड, आता सगळे आपले डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे. आपला जो इश्यू होता तो डॉक्युमेंटचा होता, तर त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची. या ठिकाणी परत एकदा चेक करायचं आहे. या ठिकाणी चेक करा, ओके. या ठिकाणी परत एकदा चेक करा, ओके. लिव्हिंग सर्टिफिकेट झालं का, ओके. हे एकदा चेक करून घ्या, प्रत्येक डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झालं का. हां, फोटो पण या ठिकाणी अपलोड झालेला आहे. सगळी डॉक्युमेंट अपलोड झालेली आहे. आपण ॲक्सेप्ट डिस्क्लेमर ऑफ हमीपत्र हे पण केलेलं आहे. आता हे हमीपत्र तुम्ही या ठिकाणी स्वीकार करू शकता. या ठिकाणी सेव इन्फॉर्मेशन करायची, परत एकदा बघून घ्या, परत एकदा बघून घ्या. या ठिकाणी फॉर्म आलेला आहे, ॲप्लिकन्स फोटो आलेला आहे, सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला चेक करायची आहे. आणि माहिती चेक केल्यानंतर या ठिकाणी कॅपचा कोड आहे, कॅपचा कोड टाकून डॉक्युमेंट्स सगळे चेक करायचे. 78 66 49 या ठिकाणी सबमिट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट झालेला आहे. अगदी एकाच दिवसात या ठिकाणी आपल्याला आता अप्रूव असा मेसेज येणार आहे. अप्रूव हा जो पेंडिंग या ठिकाणी दिसत आहे, या ठिकाणी अप्रूव असं येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर प्रोविजनली रिजेक्टेड असा मेसेज आला असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही हे कागदपत्रे अपलोड करू शकता. धन्यवाद.